आणखी एक ब्रेकिंग न्यूज समोर येते. रत्नागिरीमधल्या तिवरे गावाला मुसळधार पावसाचा तडाखा बसलाय. गावातील एकूण तब्बल 6 ठिकाणी भूस्खलन झालं आहे, त्यामुळे गावकरी धास्तावले. त्यातच डोंगराच्या वरील बाजूला मोठ्या भेगा पडलेल्या आहेत, त्यामुळे फणसवाडीसह गावातील इतर 100 घरांना धोका निर्माण झालाय. हा धोका लक्षात घेऊन गावकऱ्यांचं तात्पुरतं इथल्या समाज मंदिरामध्ये स्थलांतर करण्यात आलं आहे. मात्र या ठिकाणी योग्य व्यवस्था नसल्यानं पावसाचा अंदाज घेऊन ग्रामस्थ पुन्हा आपल्या घरात राहत आहेत, त्यामुळे त्यांची चिंता वाढलेली आहे. तसंच तिवरे गावामध्ये जाणारे अनेक पूल वाहून गेल्यानं गावात जाण्यासाठी प्रशासनाला अडचणी येत आहेत. ही दृश्य आपण बघू शकताय. रत्नागिरीमधल्या तिवरे गावाजवळची ही दृश्य आहेत. या ठिकाणी पावसाचा जोर अधिक वाढल्याचं पाहायला मिळतंय, त्यामुळे पाण्याचा जो प्रवाह आहे तो सुद्धा वाढल्याचं दिसून येत आहे. आणखी एक मोठी बातमी आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. इथल्या शिरोळ भागामध्ये जाऊन त्यांनी पूरस्थितीचा आढावा घेतलाय. यावेळी त्यांनी स्थानिक नागरिकांशी संवाद सुद्धा साधला. अजित पवारांसोबत यावेळी पालकमंत्री सतेज पाटील, हसन मुश्रीफ सुद्धा उपस्थित होते. शिरोळनंतर अजित पवार यांनी शाहूपुरी भागालाही भेट दिली आहे. यावेळी त्यांनी इथल्या पूरग्रस्तांशी संवाद साधला. खराब हवामानामुळे अजित पवारांचा कालचा कोल्हापूर दौरा रद्द झाला होता, त्यामुळे आज कोल्हापुरातील पूरस्थितीची त्यांनी पाहणी केली.